परंतु प्रस्तावित MIDC ही वादग्रस्त आहे आणि त्या संदर्भामध्ये आज निर्णय घेण्यात आलेला आहे की कर्जतला सुशिक्षित बेरोजगारासाठी MIDC करणार, परंतु प्रस्तावित जागा ही रद्दबादल ठरवलेली आहे। 15 दिवसाच्या आत नवीन जागा शोधून तशा पद्धतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे आदेश हे MIDC च्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय उदय सामंतसाहेब यांच्या दालनामध्ये आज कर्जत MIDC संदर्भामध्ये बैठक पार पडली। गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये MIDC च्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी मागणी केली होती की MIDC तात्काळ झाली पाहिजे, परंतु प्रस्तावित MIDC ही वादग्रस्त आहे आणि त्या संदर्भामध्ये आज निर्णय घेण्यात आलेला आहे। या बैठकीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, सहमुख्य कार्यकारी अधिकारी, रिजनल ऑफिसर्स आणि मंत्रालयातल्या स्तरावरचे सर्व अधिकारी उपस्थित होते आणि जे मी विधानसभेमध्ये गेल्या वेळेस लक्षवेधीच्या माध्यमातून पुरावे सादर केले, नीरव मोदीची जमीन या प्रस्तावित MIDC मध्ये समाविष्ट करण्याच्या संदर्भामध्ये त्याच्याकडे कागदपत्र दाखल केली होती। हा भगोडा नीरव मोदीची जमीन आहे, इथपर्यंत निर्णयापर्यंत MIDC चे अधिकारी पोहोचले आहेत। त्याचबरोबर पाटेगाव ग्रामपंचायतीने आमच्या इथे MIDC करू नये अशा प्रकारचा ठराव केला आणि त्यामुळे माननीय उद्योग मंत्री उदय सामंतसाहेब यांनी आता थोड्या वेळापूर्वी निर्णय केला की कर्जतला सुशिक्षित बेरोजगारासाठी MIDC करणार, परंतु प्रस्तावित जागा ही रद्दबादल ठरवलेली आहे आणि ही जागा रद्दबादल ठरवल्याच्या नंतर 15 दिवसाच्या आत नवीन जागा शोधून तशा पद्धतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे आदेश हे MIDC च्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि तातडीने त्या संदर्भामध्ये निर्णय देखील जाहीर केलेला आहे आणि म्हणून ही बैठक आता थोड्या वेळापूर्वी पार पडलेली आहे।